सहकारातून ग्रामोद्धार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याची अन्नधान्याची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्यात असलेले 14 तालुके हे जिल्ह्याच्या विविधतेत भरच घालतात. यापैकी नेवासा तालुक्याने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच नेवासा तालुक्याचे प्राणच. बाजार समितीचे मार्गदर्शक आणि राज्याचे जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून नेवाशाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा जणू काही कायापालटच झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी 1970 नेवासा बाजार समिती स्थापन झाली. अनेक वर्ष उत्तम काम झाल्यानंतर बदलत्या काळानुसार नवनवीन सुविधा आणि सोयीचे निर्माण या ठिकाणी होणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवानी बाजार समितीत विविध सुविधांचा अभाव होता. निधी भरपूर येत होता मात्र त्याचा विनियोग होताना दिसत नव्हता. मंत्री महोदय शंकरराव गडाख यांच्या हाती सूत्र आल्यानंतर मात्र चित्र पालटू लागलं. नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी व विविध शेतीपूरक योजना राबवणे हे तर माननीय नामदार श्री शंकरराव गडाख यांचे वैशिष्ट्यच. त्यांच्याच संकल्पनेतून नेवासा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात तब्बल 20 कोटी रुपये खर्चून व्यावसायिक गाळे असलेले सुसज्ज मार्केट आज उभे झालेले आहे. बाजारपेठेत सुविधा असणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं. शेतकऱ्यांच्या मुलांना व्यापारी अनुभव द्यायचा असेल तर व्यावसायिक सुविधा या कृषी उत्पन्न बाजार समितीतच उभ्या केल्या पाहिजेत. या विचाराने नामदार शंकरराव गडाख यांनी नेवासा येथे 140 व्यावसायिक गाळे असलेले सुसज्ज मार्केट उभे केले आहे. यात मंत्री महोदयांनी स्वतः जातीनं लक्ष घालून सर्व सोयी आणि सुविधा उभ्या करून घेतल्या. नेवासा बाजार समितीच्या परिसरात आता सुसज्ज रस्ते, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ड्रेनेज लाईन, लिलाव शेड तसेच पायाभूत सुविधांमध्ये गोदाम, वेब्रिज, शीतगृह, कचरा व्यवस्थापन, ग्रेडिंग पॅकिंग युनिट, धान्य चाळण आदी सुविधा उपलब्ध आहेत. हे 140 गाळ्यांचे नवीन सुसज्ज मार्केट 4000 चौरस फुटांच्या जागेवर उभे आहे. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची भाग्यरेखाच बदलवून टाकणारी ही योजना आहे. सुंदर आणि सुसज्ज गाळे, सुटसुटीत दुमजली रचना, पार्किंग व्यवस्था, CCTV सुविधा, वीज कनेक्शन, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतागृहांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. नेवासा शहरात बाजार समितीच्या जागेतच निर्माण केले असल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघांच्याही सोयीचे असे हे मार्केट आता तयार झालेलं आहे. गाळ्यांच्या निर्मितीमुळे समितीच्या आवारातील रस्ते आता सुसज्ज झाले आहेत. एकूणच काय तर व्यावसायिक गाळे निर्माण झाल्यामुळे नेवाशाच्या बाजार समितीमधील सुविधा, सुसज्जता आणि सौंदर्य यांच्यात वाढ झाली आहे. यामागे नामदार शंकरराव गडाख आणि राज्य शासनाचे प्रयत्न मोलाचे आहेत. नेवाशातील घोडेगावचे कांदा मार्केट, घोडेगावचा जनावरांचा बाजार आता देशपातळीवर तालुक्याचं नाव मोठं करत आहेत. या विकास मालिकेत नेवाशाच्या 140 गाळ्यांच्या सुसज्ज मार्केटची भर आता पडली आहे. तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या तरुण मुलांसाठी नव्या युगाची नांदी असणारी ही योजना आज जनतेला समर्पित होत आहे.